जास्तीत जास्त मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी या ना त्या कारणाने चर्चेत राहण्यासाठी उमेदवार प्रयत्नांची शिकस्त करत असतात. पुण्यातही असाच एक आगळा वेगळा प्रचार एक उमेदवार करतात. त्यांचं नाव आहे आनंद वाजपेयी. कसा करतात हा प्रयोग पाहूयात. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीत युतीचे गिरीश बापट यांच्या विरोधात आघाडीची मोहन जोशी अशी टक्कर आहे. पण आता अपक्ष उभे असलेले उमेदवारही लक्ष वेधण्यासाठी शक्क लढवताना पाहायला मिळत आहेत. अपक्ष उमेदवार आनंद वाजपेयी यांनी तर थेट सायकलवरून फिरत त्यांचा पर्यावरणाचा अजेंडा मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे पुण्याचं वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. ते प्रचारही पर्यावरण पूरक करत आहेत. या प्रचारतंत्राला पुणेकर कसा प्रतिसाद देतात हे मात्र 23 मेला स्पष्ट होईल. लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्व उमेदवार आपापल्या प्रचाराला लागले आहेत. मात्र अपक्ष जे उमेदवार आहेत आनंद वाजपेयी हे एक वेगळा प्रचार करतात, वेगळ्या स्टाईलने प्रचार करतात. हे अपक्ष उमेदवार आनंद वाजपेयी स्वतः सायकलीवर पर्यावरणाचा संदेश देत एक प्रचार मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. आता स्वतः आपल्यासोबत ते अपक्ष उमेदवार आनंद वाजपेयी आहेत. सर, तुम्ही सायकलीवर प्रवास करताय, पर्यावरणाचा एक संदेश देताय आणि तुमच्या मागे कार्यकर्त्यांची फौजसुद्धा नाही आहे, पण तुम्ही अशा पद्धतीने प्रचार करणारे पहिलेच उमेदवार आहात, काय एकूणच सांगाल? मॅडम, मी सायकलच चालवतो. माझं डे टू डे वाहन हेच आहे. मी गेली 8 वर्ष सायकल चालवतोय आणि मी लोकांना सायकलचे जे काही फायदे आहेत ते सांगतोय. आत्ताची पर्यावरणाची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय भीषण आहे. आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ज्या प्रिस्क्राईब लिमिट्स दिलेल्या आहेत सेफ एअर इंडेक्सच्या, त्याच्या कितीतरी पट धोक्याच्या हवेमध्ये आपण राहत आहोत. आता आपलं जे काय आहे ही हवा पूर्णपणे विषारी झालेली आहे आणि यामुळे भारतात 25 लाख लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात आणि लोकांना या हवेमुळे खूप गंभीर आजार आणि रोगाची समस्या निर्माण झालेली आहे. त्याकरता मी मुळात इलेक्शनला उभा राहिलो, कारण कुठल्याच पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये एवढ्या गंभीरतेने त्यांनी प्रदूषण या विषयाला घेतलेलं नाही आहे. मी 4 तारखेपर्यंत वाट पाहिली की कुठल्या तरी पक्षाचे नेते उभं राहून सांगतील की आपल्या देशात प्रदूषण नाही आणि त्याच्यावरती आपण काहीतरी काम करूयात, पण दुर्दैवाने कोणी तसं केलं नाही. त्यामुळे शेवटी मला हे पाऊल उचलायला लागलं आणि माझा खासदारकीसाठी फॉर्म भरायला लागला. ह्याच्याकरता माझ्याकडे अनेक उपाय आहेत की जे उपाय केल्याने हे प्रदूषण आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. प्रत्येक आपण भाजपचा जाहीरनामा पाहिला, काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला, तर तुम्ही तो वाचला सुद्धा असेल, पण प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरणाशी ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या मांडण्यात आल्या आहेत, पण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात फक्त पर्यावरण हा मुद्दा मांडलाय का? मी फक्त पर्यावरण हा मुद्दा याच्याकरता मांडलाय, कारण ही प्रायोरिटी आहे. बाकीच्या त्यांच्या ज्या काही हे बघा, ज्या वेळेला ते हे सांगतायत की त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, मॅनिफेस्टोमध्ये नुसतं लिहून समाधान होत नाही आहे. याच्यावरती ग्राउंड लेवलवरती कामं होत नाही आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये संसदेमध्ये प्रदूषण या विषयावरती फक्त एक प्रश्न विचारला गेलेला होता काय, आणि त्यालाही सरकारने समाधानकारक उत्तरं दिलेली नाही आहेत. माझा काय सरकारवरती राग किंवा या लोकांची दुश्मनी किंवा यांच्या विरोधात वगैरे मी काय उभा नाही आहे. मी प्रदूषण या विषयाच्या एकमेव विषयाच्या विरोधात उभा आहे आणि ही जी काही रहदारी रस्त्यावरती निर्माण झाली त्याच्या विरोधात उभा आहे. याच्या बरेच पक्षांचे पाहिले, ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला माझ्या, पण बरेच पक्षांचे कार्यकर्ते मागे असतात, कार्यकर्त्यांची फौज असते आणि एखाद्या उमेदवाराने प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे, कारण खासदारकीची ही इलेक्शन आहे, प्रत्येक घरापर्यंत पाहता तुम्ही पोहोचू शकता का? कारण लोकसंख्या मोठी आहे पुणे शहराची, तर तुम्ही प्रत्येक नागरिकांपर्यंत कसं पोहोचाल? फक्त तुम्ही सायकलीवर प्रवास करताय. मॅडम, मी पोहोचो नाही पोहोचो, प्रदूषणामुळे प्रत्येक घरामध्ये आजारी माणूस पोहोचलेला आहे. माझं पोहोचणं हे दुय्यम आहे. आजार ऑलरेडी प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. प्रत्येकाच्या घरात आजारी पेशंट आहे ज्याला प्रदूषणाचा त्रास होतो आहे. मी सुरुवात केलेली आहे. आता जनता आपली काही मूर्ख नाही आहे, त्यांना त्यांच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी आहे. रोज ते विषारी श्वास घेत आहेत. त्यांना जर त्यांचा श्वास चांगला घ्यायचा असेल आणि आरोग्य संपन्न व्हायचं असेल तर आत्ता जो अवेअरनेस मी चालू केलेला आहे काय, तर त्या अवेअरनेसला मला अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आपल्यासारखी माध्यमं जी आहेत तो माझा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मला मदत करत आहेत. सोशल मीडिया आहे, मी सोशल मीडियावरती अनेक वेळेला आत्तापर्यंत सायकलबद्दल लिहित आलेलो आहे. हा विचार मी सोशल मीडियातर्फे अनेक माझ्या मित्रांपर्यंत किंवा जनतेपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक वेळेला सायकल रॅलीज आम्ही अरेंज केलेल्या आहेत की ज्या सायकल रॅलीजमध्ये आम्ही प्रदूषणाचा मुद्दा ठेवला आहे. पण खासदारकीकरता ज्या वेळेला मी फॉर्म भरला त्यावेळेला मला याची पूर्ण कल्पना होती की आपल्याकडे मशिनरी नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. पण असं नसतं, लोकांपर्यंत हा संदेश जातो. आपले बापू ज्या वेळेला स्वातंत्र्याचा संदेश घेऊन निघाले होते त्यावेळेला मोबाईल फोन नव्हता,
मीडिया पण खूप कमी होता, त्यावेळेला विरोध पण होता इंग्रज सरकार. जनता त्यांच्या मागे होती, तुमच्या मागे तर आता कार्यकर्ते नाहीत, मी स्वतः पाहते आता कार्यकर्ते नाहीत. आणि तुम्ही एकीकडे तुम्ही आम्ही आहोतच त्यासाठीच आम्ही बातमी करतोय, पण एकीकडे तुम्ही म्हणताय की तुम्ही जिंकण्याचा विश्वास देखील तुम्ही व्यक्त करताय, तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा अपेक्षित आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला बोलते की हे कसं सगळं मॅनेज करपर्यंत पोहोचतोय. मी चौका चौकात जातोय, तिथे जाऊन लोकांना जनजागृती करतोय, त्यांच्याशी बोलतोय. भारत आत्ता पुण्याची जी काही लोकसंख्या आहेत किंवा जे मतदार आहेत त्यांच्या सर्व मतदारांपर्यंत मी पोहोचायचा प्रयत्न करतोय. आता मी अपक्ष उमेदवार आहे, मी काय पार्टीचा नाही. आता पार्ट्या ज्या आहेत त्या 100 वर्ष जुन्या, 40 वर्ष जुन्या, 60 वर्ष जुन्या अशा पार्ट्या आहेत. त्यांचा इतका माझा रीच कदाचित नसेल, पण माझा प्रयत्न जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचायचा आहे. मी घराघरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. काय आता तुम्ही ठिकठिकाणी जाताय, लोकांना पर्यावरणाबाबतीत तुम्ही जनजागृती करत आहात, तर आणि स्वतः मतदान करायचं आवाहन देखील तुम्ही मतदारांना करताय, तर कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला लोकांचा? मला खूप लोकांचा छान प्रतिसाद मिळतोय. लोकांनी अतिशय माझ्या पाठीवरती हात ठेवलेला आहे आणि शाबासकी दिली आहे मला, खास करून सिनियर सिटीजन लोकांनी, की त्यांचा जो रहदारी हा खूप मोठा प्रश्न झालेला आहे, तर त्यांनी देखील खूप प्रोत्साहन दिले. जनमानसांमध्ये मी ज्या वेळेला बोलायला लागतो लोकांशी त्यावेळेला ते खूप सकारात्मक असतात. असाच एक माणूस दुसऱ्याला, दुसरा माणूस तिसऱ्याला, अशा पद्धतीने ते माझा प्रचार करतायत स्वतःहून, आणि याच्यात मी यशस्वी होणार आहे. तर हे आहेत आनंद वाजपेयी, त्यामुळे त्यांचा प्रचार नक्कीच एक वेगळा आहे आणि एक वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवार आपापला प्रचार करतात, त्याच पद्धतीने ते एक वेगळ्या स्टाईलने हटके प्रचार करतायत आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं ते काम करतात आणि प्रत्येकाला पर्यावरणाचं रक्षण करा, जतन करा याचं महत्त्वसुद्धा ते पटवून देतात. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमा, न्यूज पुणे.